सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातून 2000 रुपये चोरल्याची घटना समोर आली। तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील कारागीर पेट्रोल पंपाजवळील बस स्टॉप येथे कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांची नेहमी गर्दी असते। दिनांक 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास मुद्दे बिहारला जाण्यासाठी एम महमदापुरी हे बसची वाट पाहत थांबले होते। तेवढ्यातच सोलापूर विजापूर मुद्दे बिहार ही बस आली। बसमध्ये चढताना एका युवकाने खिशातील 2000 रुपये चोरून खाली थांबलेल्या आपल्या साथीदाराला दिलं असं महमदापुरे यांनी सांगितलं। महमदापुरे यांना आपल्या खिशातील पैसे चोरी गेल्याचं लक्षात येताच महमदापुरे यांनी त्या युवकाला पकडले। तेवढ्यातच दुसरा साथीदार हा पडून गेला। त्याची झडती घेतली असता पैसे मिळाले नाही असं प्रवासी महमदापुरे यांनी सांगितलं। महमदापुरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार न करता आपल्या गावी परत जाण्याचं पसंत केला। सात रस्ता येथे नेहमी परराज्यातील प्रवाशांची गर्दी असते। मोठ्या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावं अशी मागणी प्रवाशी करत आहे। मुद्देवाडा काय बस जाण्याला था वो पैसे चोरी करा होतो मेरे साथी चढ़ाओ ऐसा एकदम धक्का देखो मैं ऊपर जाने के बाद देखा वो मेरे पैसे नहीं थे जेब में वो नीचे एकला ठहरा था उसके हाथ में पैसे देखो बेच छोड़ा बाद में किसे चेक करो वो क्या चेक करना होता देखे क्या भी नहीं 100 रुपए उसकी जेब में मेरे पैसे नहीं है। कितने बजे आए ये अभी 10 मिनट है वो गाड़ी आई हमारे डायरेक्ट करो मैं चढ़ने के बाद से गड़बड़ करा दे। कितने लोग थे उसके अंदर चढ़ने वाले है नहीं वो जो चोरी की आप बता रहे उन्होंने फोन करते उन्हें मात्र एकला वो नीचे ठहरे साल गया तो दिए करो सीट में बैठने वाला बोले अगला आप कहाँ रहने वाले प्रॉपर दिव्या कहाँ पे जा रहे थे मैं मुदीवाड़ को जा रहा था। कितने थे पैसे 2000 रुपये